नमस्कार। कालचा व्हिडिओ म्हणजे आज जो तुम्ही व्हिडिओ बघितला आहे त्या व्हिडिओमध्ये मी साच्यातनं गणपती बाप्पाची मूर्ती कशी काढायची हे दाखवलं। हे दाखवल्यानंतर बऱ्याच लोकांना तो साचा आणि मूर्ती आवडली आहे आणि त्यांनी मला इन्क्वायरीही केली की साचा कुठे मिळेल। मला ॲड्रेस विचारून बरेच लोक कारखान्यामध्ये येऊन साचा घेऊन जाणार आहेत, पण साचा घेऊन गेल्यानंतर ती मूर्ती काढल्यानंतर त्याला कशा प्रकारे सोप्या प्रकारे फिनिशिंग करता येईल आणि त्याला कोणकोणते टूल लागतात आणि आपण साच्यातनं काढलेल्या मूर्तीला नंतर किती सजवू शकतो अत्यंत सोप्या प्रकारे याची थोडीशी कल्पना आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तत्पूर्वी जसा गणपती बाप्पाचा साचा असतो तसा तुमच्यासमोर हे जे दिसतात छोट्या छोट्या डिझाईन्स, हे छोट्या छोट्या डिझाईनचे डाय आहेत। काही पाकळ्यांचे डाय आहेत, काही पानांचे डाय आहेत, काही गोपद्माचे डाय आहेत। गोपद्म याच्याकरता की गणेशाची मूर्ती करत असताना आपण ज्या आकार वापरतो ते गणेश तत्व आकृष्ट करणारे असावेत, म्हणजे आपण केलेल्या बाप्पामध्ये गणेशाचं तत्व जास्तीत जास्त आकृष्ट होऊन आपल्याला त्याच्यापासून जास्त फायदा होतो। तर हे डाय मी बऱ्यापैकी ह्या मूर्ती जेव्हा मी देईन ह्याचे साचे देईन तेव्हा कदाचित हे डाय द्यायचा मी प्रयत्न करणार आहे। तर आता ही आपली मूर्ती कालच्या साच्यातनं आपण काढलेली आहे। आता ह्या साच्यातल्या मूर्तीमध्ये असा जॉईंट असतो, मुकुट असा थोडासा रफ असल्यासारखा वाटतो। त्याच्यानंतर ह्या ज्या काही कोरण्या आहेत ज्यांना डाय पाहिजेत त्यांना दोन तीन प्रकारच्या कोरण्या, म्हणजे अगदी बांबूपासून कोरण्या कशा बनवाव्या आणि घरातल्या कचकडीच्या पट्टीपासून कोरण्या कशा बनवाव्या, जेव्हा काही लोक येतील कारखान्यात साच्या घेण्यासाठी तेव्हा मी त्यांना समोरासमोर 2 मिनिटात ते कसं करावं हेही दाखवणार आहे। तत्पूर्वी या कोरण्या बघा, आज आपण या कोरण्यांनी हे सगळं करणार आहोत। तर आता हा बाप्पा निघालेला आहे। तर बाप्पाच्या कोणत्याही प्रकारचं डिझाईन करत असताना त्याला मुकुटापासून आपण फिनिशिंग द्यायला सुरुवात करणार आहोत। आता हा मुकुट आपण समजा इथून छोटासा आहे, तर तुम्हाला जमलं तर तुमच्या हाताने छोटासा मुकुट करून तो तुम्हाला आवडेल अशा डिझाईनमध्ये त्याच्यावर तुम्ही लावू शकता। किती सुंदर, एवढूसा जरी आपण चेंज जरी त्यात केला तरी मूर्तीचं स्वरूप बदलतं। त्याच्यानंतर हा जो वरचा भाग आहे कळसाच्या वरचा, ही लाईन फक्त सुस्पष्ट करायची आहे। जी मी ऑलरेडी बाप्पाला दिलेली आहे ती फक्त स्पष्ट करायची आहे, तरीसुद्धा बाप्पाचं स्वरूप बदलायला सुरुवात होते। आणि आपण जो तुम्ही साचा घेणार आहात त्या साच्यामधून गार्डन क्ले म्हणजे आपल्या कुंडीतनं केलेल्या मातीपासून सुद्धा मूर्ती निघू शकते आणि शाडूच्या मातीची सुद्धा मूर्ती निघू शकते। आता मी दिलेल्या आकाराला फक्त मी सुस्पष्ट केल्यानंतर तो आकार कसा सुंदर होत जातो ते बघा। आणि ते किती सोपं आहे जे तुम्हाला घरच्या घरी इतकं सुंदर करता येईल की तुम्हाला गणपती बाप्पा करण्याचं समाधानही मिळेल आणि गणपती बाप्पा श्री गणेशाचा जप करत केल्याबद्दल तुम्हाला गणेश तत्व मिळेल, त्याच्यापासून फायदा होईल। तर आता मी हे फक्त मुकुटाचं, मी ह्याच्यापेक्षा खूप सुंदर आपण ह्याला करू शकतो पण अत्यंत जुजबी आणि अत्यंत थोडक्यात फटाफट कसं करता येईल मला 15 मिनिटात तुम्हाला हे सगळं दाखवायचं आहे। तर आता हे आम्ही इथे ही फक्त एक आकृती काढतो, कोरणी फक्त अशी ठेवतो, त्याच्यामुळे डिझाईन कशी डेव्हलप होते हे तुम्हाला कळेल। हे त्रिकोण काढल्यानंतर जर का हे काढले तर इथे गोल होईल, खालचं काढलं तर खालचं गोल होईल। हे झाल्यानंतर काही काही लोकांना बाप्पा सजवायचा असतो तर आपण एक छोटासा गोल करून त्याच्या सेंटरला टोचे मारून चिटकवल्यानंतर हा डायमंडसारखा आकार यायला लागतो। त्याच्यानंतर
कोरडीचे असे ठसे मारल्यानंतर परत ज्या लोक जे लोकांनी मला साच्यासाठी आज माहिती विचारलेली आहे त्यांना ती मूर्ती कलर कशी करता येईल आणि त्यांना बाप्पाचे डोळेसुद्धा कसे सोप्या प्रकारे काढावे जेव्हा कारखान्यात येतील तेव्हा त्यांना मी जेवढी माहिती मला कारखान्यात प्रत्यक्षात माझ्यासमोर आल्यानंतर ती मी त्यांना नक्की देणार आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना ही सगळी घेण्यामध्ये आणि घरातल्या घरात बाप्पा बोलण्याची इच्छा आहे त्यांनी नक्की जरूर लवकरात लवकर प्रयत्न करावा जेणेकरून तुम्हाला ही मूर्ती घरातल्या घरात करता येईल. आपल्याला इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर जेवढ्या लोकांना इंटरेस्ट आहे त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपण आपल्या समाजाला म्हणजेच आपल्या स्वतःलासुद्धा ह्या अडांनी मदत करू शकतो आणि आपला निसर्ग आपण वाचवू शकतो म्हणून हा आपला सर्वांचा मिळून असलेला प्रयत्न आहे. हा साचा मी 200 रुपयामध्ये उपलब्ध करून द्यायचं कारण तेच आहे की अत्यंत स्वस्त हा साचा तुम्हाला मिळाल्यानंतर तो साचा लवकर तुम्ही घ्याल आणि त्यातनं गणेश मूर्ती घरातल्या घरात करायचा प्रयत्न कराल. आता ही मी लाईन आणि लेवल ही मी दोन प्रकारे दिलेली आहे. ही फक्त मी पुढून तुम्हाला दाखवतो आहे असंच तुम्ही मागूनही करायचं आहे. आता हा जो चेनचा भाग आहे तो हा असं केल्यानं आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ते किती स्पष्ट दिसतं याची मला कल्पना नाही आहे पण अत्यंत सुंदर ह्या चेनचा आकार याच्यात दिसतो. हे फक्त आपण दाबायचं आहे. त्याच्यानंतर साच्यामध्ये डोळे सुस्पष्ट आहेत त्याला काहीही करायची तशी गरज नाही आहे. फक्त लाल माती आणि ही माती मिक्स असल्यामुळे तुम्हाला ते स्पष्टपणे दिसत नाही आहेत. तर आता मुकुटाचा आकार स्पष्ट झालेला आहे. ह्याच्या ह्या मुकुटाच्या वरच्या भागावर पण तुम्ही जर का असे लाईन्स मारल्या तर तुम्ही मारलेली सोनेरी जी असते बाप्पाच्या मुकुटावरती छान चमकते. त्याच्यानंतर बाप्पाच्या हातात हे कानाची लाईन आहे जशी ही ह्याच्यावर मी कोरणी फिरवल्यानंतर तुम्हाला शाडूची माती दिसते म्हणजे लाल माती जी त्याच्यावर आहे ती निघून जाते आहे आणि मग कानामधल्या लाईन आपण स्पष्ट करायला सुरुवात करतो आहे. कानातल्या स्पष्ट झाल्यानंतर बाप्पाचा आकार वेगळा बदलतो. आता सोंडेवरची लाईन आपण स्पष्ट करणार आहोत. बऱ्याच वेळा जे लोक गार्डन क्लेमध्ये बाप्पा बनवणार आहेत त्यांना तर बाप्पाला रंगही मारायची गरज नाही आहे. फक्त डोळे काढले की बाप्पा छान दिसतो. बाप्पाच्या गळ्यातलं जे हे जे जानवं आहे त्याला सफेद रंग मारायचा आहे आणि डोळे काढायचे आहेत आणि अगदीच तुम्हाला वाटलं तर सोनेरी रंग लावायचा आहे. हा सोनेरी रंग कुठे मिळेल हा सुद्धा मी तुम्हाला उपलब्ध करून द्यायचा नक्की प्रयत्न करणार आहे. तर ज्या ज्या लोकांना ही मूर्ती पाहिजे असेल त्यांनी मला फोनवर सोनेरी रंग जरी पाहिजे असेल किंवा रंगाची माहिती पाहिजे असेल किंवा रंग पाहिजे असेल तरी आधीच सांगा म्हणजे तशी मी ते तुम्हाला एकाच वेळी तयारी करीन. लॉकडाऊनच्या काळात 4 फेऱ्या मारायला तुम्हाला नको आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत स्वस्त दरात मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल. तर आता आपलं बाप्पाचे कानाचं डिझाईन झालं. ह्या डिझाईनला फक्त लाईन शार्प करायच्या आहेत आपल्याला. शार्प केल्यानंतर छान दिसतं. हा जो जॉईंट आहे हा इथे हा जो जॉईंट असतो त्याला आपण माती भरून भरल्यानंतर तो जॉईंट भरून निघतो. आणि ह्या जेवढ्या मी तुम्हाला फटाफट करून दाखवतो आहे हे नक्कीच लक्षात घ्या. जे जे लोक माझ्याकडे साचा घ्यायला येणार आहेत त्यांना मी त्यांच्यासमोरसुद्धा ही गोष्ट साच्यातनं मूर्ती चटकन काढून ती पटापट कशी फिनिश करता येईल हे सुद्धा त्यांना इंडिव्हिज्युअली मी दाखवायचा नक्की प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तुम्हाला जर खरोखर इंटरेस्ट असेल तर तुम्ही लवकरात लवकर ती घेऊन आपल्या घरी घेऊन जा आणि मग आपला बाप्पा आपल्या घरी बनवा. आता ही मी लाईन स्वच्छ एकदम फिनिश केलेली आहे. आता हातातलं कडं आहे त्याला मध्ये पण आपण एक लाईन मारणार आहोत.
आता आपण ही मूर्ती काल बनवलेली आहे आणि आज ती बऱ्यापैकी कडक झालेली आहे. म्हणजे आपण साच्यातनं हाताने मूर्ती जेव्हा बनवतो तेव्हा ती सुकायला वेळ लागते, पण जी मूर्ती साच्यातनं बनवली तर ती सुकायला इतका वेळ लागायचा. हा कड्याचा डिझाईनचा आकार आपण पूर्ण केलेला आहे. गळ्यातल्या जे डिझाईन आहे त्याला व्यवस्थितपणे डिझाईन आहे ती करायची गरज नाही आहे. पायाच्या इकडे हा जो थोडासा भाग आहे हा आपण स्वच्छपैकी करणार आहोत, स्वच्छ करणार आहोत फक्त तो. पायस झालेला आहे, पायामध्ये जो अलंकार टाकलेला आहे तोही स्वच्छ आहे. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला रंगवायचा जो ब्रश आहे, आपण ज्यांनी रंगवणार आहोत हा बाप्पा मी ऑनलाईन रंगवायचाही कसा हे सुद्धा दाखवणार आहे. म्हणजे ज्यांना घरातल्या घरात साच्याशिवाय बाप्पा बनवलेला आहे त्यांना तो बाप्पा आपण घरातल्या घरात कसा रंगवायचा, तर मी ह्याच बाप्पावर तो कसा रंगवायचा हे पण दाखवणार आहे. आता हे आपण घेतल्यानंतर आपण ज्या ब्रशनी बाप्पा रंगवणार आहोत त्याच ब्रशनी पाणी घेऊन आपण ते त्या बाप्पावर मारल्यानंतर तो बाप्पा कसा गुळगुळीत होतो ते बघूया आणि आजचा व्हिडिओ पण थांबूया. फक्त ज्या दिवशी तुम्ही मूर्ती कराल, म्हणजे जी पण लोकं घरामध्ये साच्याशिवाय मूर्ती करत आहेत त्यांनी लगेच पाणी मारून मूर्तीला फिनिश करायचं नसतं. तर मूर्ती थोडीशी कडक झाली, म्हणजे कडक म्हणजे आता समजा हा जर माग भाग आपण मागचा भाग जर बाप्पाचा बघितला तर मी दाबतो आहे तर ती दाबली जात नाही आहे. बघा अशी बोटान दाबतो आहे तर ती दाबली जात नाही, म्हणजे एवढी कडक झाल्यानंतर आपण जी कोरणीने आपल्याला साफ करता येते पण बोटानी दाबली जात नाही, एवढी कडक झाल्यानंतरच बाप्पाच्या मूर्तीला पाणी मारायचं आहे. मग नाहीतर माती ओली असताना जर का तुम्ही पाणी मारलं तर बऱ्याच वेळा बाप्पाचा आकार थोडासा वाकडा तिकडा होतो. तुम्ही दिलेला जे काही डिझाईन्स असतात त्या थोड्याशा बदलू शकतात. तर आत्ता आपण बाप्पाला पाणी मारतो आहे आणि पाणी मारल्यानंतरसुद्धा तुम्हाला जे पण काय डेव्हलपमेंट अजून छान छान करायची आहे ती तुम्ही नक्की करू शकता. आता ही जसं आपण पाणी मारल्यानंतर या गोष्टी परत शार्प करू शकतो. कितीही ह्या बाप्पाला आपण कितीही सुंदर करू शकतो, तुम्हाला जेवढं सुंदर करायचं असेल तेवढं आपण ते सुंदर करू शकतो. त्याच्यानंतर या बाप्पाला मी जसा हा साचा सांगितला तुम्हाला, तर हा जो साचा आहे त्यातनं छोटंसं पदक काढून आपण काय काय करू शकतो ते बघूया. हे एक पदक आहे, ते आपण काढलं, हे निघालं, बारीकशा नाजूकच्या हाताने ते काढलं आणि ते असं बाप्पाच्या आपण सगळ्या साईडला इथे लावू शकतो. अजून एक छोटंसं पदक काढूया, आता तुम्हाला मी एकदा पदक काढून दाखवलेलं आहे तर दुसऱ्या वेळी ते तुम्हाला दाखवायची काय गरज नाही, मी काढून फक्त लावतो कारण तुम्हाला ते दरवेळी व्यवस्थित दिसेल
असं काय नाही आहे. मातीमध्ये साच्यामध्ये माती दाबली की आपण याला पावडर लावलेली नाही त्यामुळे हे पदक आपल्याला काढायला थोडासा त्रास होतो आहे. तर माती जास्त घेऊन मग नंतर ते पदक आपल्याला ते दाबून काढायचं आहे. पण जास्त दाबल्यानंतर ते पदक निघायला पण त्रास देतो. ते दुसरं पदक आपण काढलेलं आहे. नंतर मग ते आपण ह्या साईडला दुसऱ्या साईडला लावू शकतो, हाताच्या मधोमध लावू शकतो. या इथे सगळी असे आपण डिझाईन असे लावू शकतो. जसं हे डिझाईन इथे लावू शकतो तसं हे जे दुसरं डिझाईन आहे माझ्याजवळ, आता मी पावडर लावायला आणलेली नाही आहे, तर हे जे डिझाईन आहे हे डिझाईन घेतलं आणि हे डिझाईन जर काढलं आपण त्याच्यातून तर असं डिझाईन निघतं. हे डिझाईन आपण ह्याच्या खालच्या साईडला लावू शकतो म्हणजे आपला पाट अजून डिझाईनचा होऊ शकतो. हे डिझाईन संपूर्ण पाटाला लावू शकतो. तसंच अजून एक छोटीशी गंमत मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे, ती म्हणजे मोर. ही माती करायची आहे. हा फक्त छोटासा आकार करायचा आहे. हे दोन आकार करायचे आहेत सारखे. पहिले दोन आकार सारखे करून घ्यायचे आहेत. म्हणजे जे लोक साच्यातली मूर्ती करत नाहीत आणि घरच्या घरी हाताने मूर्ती करणार आहेत त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे हे दोन आहेत. आता एक बारीक आणि एक जाड, तर ते दोन्ही सारखे करायचे आहेत आपल्याला. बऱ्याच वेळा लोढी एकत्र करून साधारणपणे सारखे दिसत आहेत. मग ते बाप्पाच्या असे आपण मागून चिटकवायचे आहेत. तर मुगुटाचा आकार वेगळ्या प्रकारे दिसतो. हा वेगळ्या प्रकारे हे केल्यानंतर, हे चिटकवल्यानंतर, हे आता असे चिटकवायचे नाही आहेत तर याला परत असे टोचे मारायचे आहेत आणि मग चिटकवायचे आहेत. नाही तर चुमू चिटकवलेली गोष्ट निघून जाईल. असं ओल्या ह्यानी व्यवस्थित मारायचं आहे आणि मग चिटकवायचं आहे वरती पण खालती पण. आणि नंतर त्याच्यावर नंतर परत अशी माती लावायची म्हणजे हे चांगलं मजबूत चिकटतं. वरतीही माती लावायची, खालती मागून हे असं व्यवस्थित चिटकवायचं. तेव्हा ते कडक चिटकलं जातं. हे चिकटलं गेल्यानंतर हे मा बाप्पाचं चक्र झालं आणि मग ह्याला असे आपण डिझाईन करणार आहोत. जसं एका साईडला तसंच ते दुसऱ्या साईडला सारख्यापणाने करायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा. कारण मी तुम्हाला दाखवत असताना बऱ्याच वेळा फटाफट दाखवताना ते सारखेपणा येईलच असं नाही, पण तुम्ही सारखं करायचं आहे मग आपल्याला असा हा गोष्ट करता येते आणि मग ते छान असं दिसतं. आता बघा बाप्पा अजून आपला वेगळा दिसायला लागला आहे. ही गोष्ट अजून नाजूक करू शकतो आपण. जेवढी नाजूक पाहिजे तेवढे ते चक्र लहान मोठं करता येईल. हे काढलेलं आहे आणि हे लावलेलं आहे, तुम्हाला दोन्हीचा अंदाज चांगला येईल. तर आता तुम्ही तुमच्या हाताने जरी बाप्पा बनवत असाल तरी बाप्पाचं डिझाईन कसं बनवायचं आहे हे मी तुम्हाला आज सांगितलं आहे. तुम्हाला छानपैकी समजलं असेल अशी कल्पना करूया. नमस्कार.